आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता. अहमदनगरसह परिसरामध्ये रिमझिम पाऊस. अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. हरभरा, ज्वारी आणि गव्हाच्या पिकांवर परिणामाची शक्यता. धुळे जिल्ह्यातील 905 रेशन दुकानं बंद. स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हात. रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांच्या कप सिरपमध्ये अळ्या आढळल्यानं खळबळ. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमदार आमशा पाडवी यांची मागणी. पालघरमधील शेतकऱ्यांना फटका. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरावस्थेचा शेतकऱ्यांना फटका. दूध अनुदान वाटपासाठीच्या जाचकटी रद्द करा. शेतकऱ्यांची मागणी. दूध व्यवसाय आयुक्तांकडे अर्ज करण्यासह बँक खातं आधारशी लिंक करण्याच्या अटी. जळगावच्या बोदवडमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. तब्बल 11 दिवस उलटून देखील पाणी पुरवठा नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संतप्त. चंद्रपूरमध्ये कलरफुल कापसाचा यशस्वी प्रयोग. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना रंगीत कापसाचं बियाणे उपलब्ध होणार.